ओळखलं का मला? मी दक्षिण पुण्याचा सर्वात जुना रोड आणि कलंकित रोड म्हणून मला ओळखलं जातं, कारण ह्याच रोडवर 43 जणांचा मृत्यू झाला. कोणाचा मुलगा गेला, कोणाच्या कपाळाचं कुंकू गेलं, कोणाचा आधार गेला, तोच मी. कात्रज कोंढवा रोड, एक दोन नाही तब्बल 43 जणांचा जीव घेतल्याचा कलंक आहे माझ्या माथी, ज्या माझ्या अंगा खांद्यावरून भक्तिरसात अकंठ बुडालेले वारकरी जातात, त्याच अंगावर गाडीच्या फुटलेल्या काचा आणि सांडलेलं रक्त ओघळताना पाहिलंय मी. टाळचिपळ्यांच्या गजरासोबतच अपघातातले किंचाळण्याचे आवाजही ऐकलेत मी. कानाला झिंझिण्या आणणारे, जखमांमधून ओघळणारे रक्ताचे थेंब माझ्याही डोळ्यातून पाणी काढत नसतील का? माझ्या या अंगा खांद्यावरून खूप मोठ्या साहेबांची, दादासाहेबांची, ताईसाहेबांची गाडी ये जा करत होती. कित्येक दिवस सत्ता असतानाही वाटलं नाही त्यांना एकदा सुद्धा की हडपसरची ही एक गरज आहे. पण आपल्यातल्याच एका सामान्य माणसानं ठरवलं आणि त्यानं करून दाखवलं. माननीय आमदार योगेश टिळेकर 2014 साली आमदार झाल्यानंतर त्यांनी कात्रज कोंढवा रोड होण्यासाठी पोतराज आंदोलन केलं. आपल्या अंगावर चापकाचे फटके घेऊन पुणे महानगरपालिकेमध्ये एक आगळे वेगळे आंदोलन केले. तेव्हा कुठे पुणे महानगरपालिकेनं 5 कोटी देऊन माझं थोडंसं रुंदीकरण केलं. तरी पण माझ्या अंगावर सांडणारे रक्त काही कमी झालं नाही म्हणून आमदार साहेब अस्वस्थ होते. 2017 पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येताच 225 कोटी रुपये मंजूर करून कात्रज कोंढवा रोडचं काम चालू केलं. बघता बघता माझं कात्रज कोंढवा रस्त्याचं स्वरूप बदलेल. मुला मुलींना शाळेत सोडायला जाणारी आई असो किंवा कामावर जाणारे बाबा असो, कॉलेजला जाणारा दादा असो किंवा क्लासला जाणारी ताई असो, सगळेजण आता निवांत माझ्यावरून प्रवास करतील. कुणाची चिडचिड पण होणार नाही आणि जोर जोरानं कुणी हॉर्न पण मारणार नाही. पुढे पुढे तर माझा विस्तार देखील होणार आहे. माझ्या माथी असलेला 43 जणांचा शाप आता पुसला जाणार आहे. तुमच्यासाठी मोकळा श्वास घेण्याची माझी गरज आता पूर्ण होणार आहे. ते फक्त आणि फक्त आमदार योगेश टिळेकर यांच्यामुळंच. कात्रज कोंढवा रोड बदलत चालला, माझं हडपसर आता बदलत चाललं.